नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील, तुम्हाला सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत हे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आता बऱ्याच दिवसांच्या म्हणजे काय म्हणतात ना टंगळमंगळनंतर आणि गॅपनंतर आपण परत एकदा काय म्हणतात किल्ल्यावरती फिरण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. तर आज आपण आचला या किल्ल्याला भेट देण्यासाठी म्हणून चाललो आहोत. तर आपल्याला सगळ्यात आधी आचल्याला येत असताना नाशिकपासून दिंडोरी आणि वणी ह्या मार्गे यायचं आहे आणि वणीपासून जो सापुताऱ्याकडे रस्ता जातो त्यापासून पुढे एक आपल्याला ननाशी फाट्याच्या आणखी पुढे आल्यानंतर एक फाटा लागतो. तो रस्ता आपल्याला जमालेवाणी वणी जे आहे जमालेवाणी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी घेऊन येतो. म्हणजे गुगल मॅपला जर तुम्ही टाकलं तर तोच रस्ता तुम्हाला जनरली जो आहे तो शो करतो आणि एकदम चांगला रस्ता आहे. कुठे काही अडचण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित पद्धतीने रस्ता जो आहे तो छान आहे बिल्ड. आणि त्यानंतर जमालेवाणी इथं आल्यानंतर आपल्याला हे इकडे वसंत बागुल दादा आहेत आपले, तर त्यांचं या ठिकाणी छान हे सगळं शेत आहे मस्तपैकी आणि त्या किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच. आणि त्या ठिकाणी आपण गाड्या ज्या आहेत त्या इकडे मागे लावलेल्या आहेत आणि ते राहण्याखाण्याची सगळी सोय करतात. मी त्यांचा नंबर जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आपल्या मागे हा आता किल्ला आहे आणि आपण आता किल्ला भटकंतीसाठी चाललोय. चला तर मग. गडाच्या पायथ्याशीच दोन वयस्कर मेंढपाळ छान अभंग म्हणत बसलेले होते. त्यांची ती अभंगवाणी ऐकून शेताच्या बांधावरून पाय मात्र आपसुकच भराभरा गडाच्या दिशेने पडत होते. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत कोण कोण आलंय, तर सगळ्यात आधी आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत ते म्हणजे आमचे बंधू हेमंत पाटील हे आमच्यासोबत आलेले आहेत. आज आपल्यासोबत सोनगीर केल्यानंतर ते पुन्हा एकदा आले. त्यानंतर नेहमीप्रमाणे द रॉकस्टार कृष्ण आव्हाड, आपले नेहमीचेच जे आहेत ते काय म्हणतात ना एक प्रकारे नातेवाईक म्हणू नाही शकत आपण, त्यांना घरचे म्हणू शकतो आपण, जास्त पुढे न जाणार तर ते आपल्यासोबत आज आलेले आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर जरा जास्तच पुढे चालल्या गेल्या त्या. तर मिस कोमल पवार या पट्टा गेल्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर आपल्यासोबत पुन्हा एकदा आल्या आणि अशी या मावळ्यांसोबत आपली भ्रमंती सुरू आहे. तिकडच्या बाजूला किल्ला आहे आणि यायचं कसं तर या ते गाव दिसत असेल जमालेवणीकडून पुढे ते वसंतदादांचं जे आहे त्या ठिकाणी घर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूनेच आपल्याला यायचं आहे. आणि पुढे इथं चढ चढल्यावर पुढे सतीआईचं मंदिर आहे, तिथपर्यंत आपण जाऊया. तिथं परत तिथल्यानंतर पुढे परत पुढे हनुमानाचं मंदिर आहे आणि मग पुढे पायरी मार्ग लागतो. तर किंवा तुम्ही जरी तिथं विचारलं तरी ते तुम्हाला बरोबर सांगतीलच. बऱ्याच चुकामुकीनंतर व साधारण 52 तासांच्या चढ्यानंतर आपण येऊन पोचतो ते गडाखाली असणाऱ्या एका पठारावरती. मित्रांनो, थोडस चुकामुक जी ती झालेली आहे. म्हणजे कसं आहे ना, गावाला येण्यासाठी जर आपण आईवंत किल्ला करून आईवंतवाडीकडनं येत असू ना तर पिंपरीपाडा नावाचं पायथ्याचं गाव आहे किल्ल्याच्या आणि तिकडून पण चढता येतं. मग तिकडून ते सती माता मंदिर लागतं, जमालेवाणीकडनं पण चढता येतं. तिथून आता तो पठार जो आहे त्या पठारावरती आम्ही होतो मागचा जो तुम्ही शॉट बघितलं तिथं. आणि आता ही किल्ल्याची मागची बाजू आहे आणि ह्याच बाजूला पायऱ्या आहेत, तर ह्याच बाजूला आपण आता चढतोय. पण सती माता मंदिर जसं मी अलीकडे म्हणालो होतो तुम्हाला आधी, त्या काही आपल्याला दिसणार नाही आहे आता. पण आता आपल्याला असंच ही मागच्या बाजूने चढायचं आहे. ठीक आहे, तरी कोणाला वाटड्या म्हणून आणता आलं तर आणा तर बरं पडेल. आमची जशी फजिती झाली कधीतरी होते बुवा, तशी तुमची होणार नाही. चला तर मग. पठारापासून आपल्याला सरळ सरळ चढावं लागतं. वाट काटेरी झुडपाने वेढलेली व तीव्र उताराची अशी आहे, त्यामुळे जरा सांभाळूनच. तर मित्रांनो, द स्ट्रगल इज रियल. म्हणजे आजपर्यंतच्या लाईफमध्ये 50 वर किल्ले झाले, पण
कोणत्याच किल्ल्याला वाट सापडण्यासाठी एवढी वाट लागली नव्हती जेवढी या किल्ल्याने वाट लावली. म्हणजे आम्ही काय झालं ते तिकडे तुम्हाला गाव दिसत असेल खाली, मी तुम्हाला नीट दाखवतो. तेव्हा ते तिकडे गाव आहे, जमाले वणी नावाचं गाव आहे. पहिलं म्हणजे गुगलबाईने चुकवलं, गुगलबाईने आम्हाला ते फिरणारा जो रस्ता आहे तिकडनं पाठवून दिलं. खरं तर या गावाचं पायथ्याचं जे गाव आहे ते दगड पिंपरी नावाचं गाव आहे. तिथून जर तुम्ही आलात तर ते सती मातेचं मंदिर पण लागतं आणि हनुमंताचं मंदिर पण लागतं. आणि सरळ सरळ चढायचं आहे, म्हणजे गडाच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या हाताने तुम्हाला चढायचं आहे. आणि आता हा पायरी मार्ग लागला आहे. आणि आपण जर इकडे गेलो असे समजा, आपण जर इकडे गेलो आता तर इकडच्या बाजूला इथं ती तिथं वरती कातळामध्ये गुहा आहे. आता त्या गुहेकडे आपण जाणार आहे. पण तुम्हाला खरं सांगतो म्हणजे एवढी वाट लागली, म्हणजे आता असं झालं होतं की आता बस आता आपण परत चालले जाऊ. एक तर किल्ल्याची उंची म्हणजे एवढी नाही आहे, तरी 3,500 तर 4,000 फुटापर्यंत येईल तो. कुठे 4,040 फूट दिलं आहे, कुठे 3,715 काहीतरी फूट दिलेलं आहे. पण जूनचा महिना आहे, पहिलाच वीक आहे, आणि त्यात एकदम म्हणजे आर्द्रता आहे, पाऊस एक पडून गेलेला आहे. आणि त्यातल्या त्यातमध्ये इतका उकाडा जाणवतो आहे, म्हणजे खूप घाम वगैरे, आणि त्यात वाट सापडत नव्हती. म्हणजे वरपर्यंत तुम्हाला आहे ना पायरी दिसणार नाही, गुहा दिसत राहते. तर ती गुहा जशी तुम्हाला दिसली ना, समजा तुम्ही दगड पिंपरीकडनं जरी आलात किंवा जमालेवणीकडनं जरी आलात, जमालेवणीकडनं तुम्हाला आहे ना पूर्ण असा हा जो हे खाली जो पठार आहे सगळा, तो पठार पूर्ण असा करून इकडे आता इथं या पद्धतीने असं इकडे इकडनं वरती येऊन असं इकडे वर यायचं आहे तुम्हाला. अशी गोष्ट आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ते तो जी गुहा आहे ना ती दिसणार आहे गुहा बरोबर, आणि त्या गुहेला बघूनच वर चढायचं आहे. त्या गुहेच्या उजव्या बाजूला गेले म्हणजे तुम्हाला पायरी दिसतील. पण द स्ट्रगल इज रिअल. जर वाटाड्या घेता आला एखादा गावातलं पोरटोर कुठलं तरी एखादं घेता आलं पोरग, तर सोबत घ्या, एखादा व्यक्तीला सोबत घ्या, किंवा मग गावकऱ्यांना व्यवस्थित वाट विचारून घ्या. सोपं आहे तसं, काही एवढं अवघड नाही. पण काय होऊन गेलं की आमच्याकडनं ते चुकीच्या रस्त्याने आधीच चाललं गेलं, झाडीत अडकून गेलो तिथं, हे बघा असं फाटून गेला टी शर्ट, असं खूप काही 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 स्ट्रगल झाली. आणि शेवटी पायऱ्या दिसल्या तर असं स्वर्गाची प्राप्ती झाल्यासारखा आनंद भेटला आहे. तर आता आपण पहिले गुहा बघणार आहोत, मग पायऱ्या चढून वर जाणार आहोत, आणि वर गडावर हाय काय ते तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग गुहा अतिशय निमुळती आहे, तसेच गुहेत पाणी देखील दिसून येते. नेमक्या कुठल्या प्रयोजनासाठी गुहेची बांधणी केली असेल हे कळून येत नाही, पण गुहेतून दिसणारा आसमंत तुम्हाला मंत्रमुग्ध मात्र नक्की करतो. पायऱ्या 2 टप्प्यात केलेल्या दिसून येतात. पहिल्या पायऱ्या बऱ्यापैकी पसरट, तर दुसऱ्या फक्त एक पाय तेवढाच त्यात मावेल एवढ्याच आकाराच्या आहेत. पायऱ्या चढून आल्यावर एक टाकं दिसून येतं, पण ते आता संपूर्ण बुजलेलं आहे. पायऱ्या चढताना एका बाजूला असणारी दरी मनात भीती तर नक्कीच आणते, पण पायथ्याशी असणारी इवलीवली घरे, शेते, माणसं सारखं मनात एक गोष्ट आणून देतात की एवढ्या ह्या विशाल जगात आपली प्रॉब्लेम संकट असे आहेत तरी किती मोठी. ट्रेक करता करता असे अनेक साक्षात्कार आपसुकच होऊन जातात, नाही का? अशा ह्या साक्षात्कारांसोबत आपण गडमाथा कधी घडतो हे लक्षातही येत नाही. तर मित्रांनो, गडाच्या अगदी मधोमध हे एक पाण्याचं टाक आहे. पण या पाण्याच्या टाकाचं वैशिष्ट्य असे की तिथले जे स्थानिक गावकरी, त्यांची अशी मान्यता आहे जर कुठल्याही प्रकारचा त्वचारोग जर झाला असेल, तर तो झाल्यानंतर जर समजा या टाक्यात येऊन जर आंघोळ केली तर तो त्वचारोग जातो असं त्या गावकऱ्यांची मान्यता आहे. आणि म्हणूनच तुम्हाला इथं काही कपडे पण दिसत असतील, कारण ते कपडेही याच ठिकाणी सोडून जातात. आणि त्यानंतर आपण आता इकडे आईवंताच्या बाजूला चाललो आहोत, म्हणजे ती पूर्वोत्तर बाजू आहे गडाची. इथं पण एक साधारणतः पाण्याचं टाकं म्हणजे म्हणण्यापेक्षा एक तलाव असावा, पण तो आता कोरडा पडला आहे. तिकडे कृष्ण आहे, त्याच बाजूला आता चाललो आहे आपण आईवंताच्या बाजूला. चला तर मग आईवंताच्या बाजूला आपल्याला एक पाण्याची टाकी व काही घरांचे चोते आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, आता ही पूर्वोत्तर बाजू आहे गडाची, आणि इकडेच आता जर तुम्ही नीट बघितलं हा अगदी समोर जो आहे तो आईवंत आहे, आणि त्याच्या मागच्या बाजूला जी आहे ती वणीचा जो डोंगर आहे तो आहे, आणि हा इकडे जो भैरोबाचा जो डोंगर आहे तो आहे. आपला 7वा डोंगर रांगीतले आता फक्त असला तर आज झाला,
आईवंत, मोहनदरी, त्यानंतर रवड्या जवड्या आणि चांदवड हे आता काही किल्ले आपले बाकी आहेत. आणि अजून तिकडे औरंगाबादच्या बाजूला पण तिकडे आहेत, म्हणजे अंकाई टंकाईच्या बाजूला. पण सातमाळ डोंगर रांगेतले जे एवढे हे पाच किल्ले सोडल्यानंतर बाकीच्या किल्ल्यांचे व्हिडिओ आपले आहेत, तर त्याचे मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक देतोय, वरती लिंक देतोय तुम्हाला इकडच्या बाजूला, तर ती बघा तुम्ही. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांचीच प्लेलिस्ट आहे ती. आणि आता ह्या टोकाला तर फिरून झालं आहे, आता आम्ही परत पुन्हा तिकडे जो तपोल्याचा का तपोल्याचा जो डोंगर आहे त्या बाजूला आम्ही चाललो आहे. तिकडे जरा सोबत काहीतरी खायला आणलं, आता भरपूर एक तर दीड वाजून गेला आहे, फुल वाट लागली ऑलरेडी. मजा आली पण आली, तेवढीच एक्सप्लोअर झालं आहे वेगळ्या पद्धतीने. आणि अनुभवची जी एक शिदोरी आहे ती स्वतःसोबत आली. आता तिकडच्या बाजूला जाणार आहोत, तिकडे कसा व्ह्यू येतो काय येणार आहे तो बघतो, बघणार आहोत. आणि इतिहास जो आहे गडाचा तो पण मी तिकडच्याच बाजूला सांगणार आहे. गडाच्या मधोमध एक मंदिर आहे, पण ते नेमकं कुणाचं असावं हे अतिशय जीर्ण झालेल्या मूर्त्यांवरून लक्षात येत नाही. तर मित्रांनो, आता आपण जो गडाचा जो एक पूर्ण गडमाथा आहे त्याच्या थोडस खाली आल्यानंतर आहे ना, या ठिकाणी ह्या एकूण सात टाक्या आहेत. आणि ह्या सात टाक्या कशा आहेत, तर यांच्यामध्ये जे स्थापत्य ते स्थिरीकरणाचं स्थापत्य, म्हणजे सगळ्यात वरती जर तुम्ही बघाल तिकडे तुम्हाला एक सगळ्यात मोठं टाकं दिसेल, त्यानंतर आणखी एक टाकं आहे, नंतर दोन छोटी छोटी टाकी आहेत, त्याच्यानंतर आणखी या इथं तीन टाक्या आहेत, म्हणजे अशा एकूण सात टाक्या आहेत. आणि आणखी त्यांच्या वर आणखी दोन टाक्या आहेत, अशा त्या नऊ टाक्या आपल्याला स्थिरीकरणाला पूर्णपणे त्या उतारावरती गेलेल्या दिसतात. आणि त्यासोबत या गडाचा जर इतिहास जाणून घ्यायचा म्हटला, तर गडाचा इतिहास असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा बर्नाल पर्वत ग्रह आख्यान, म्हणजे जो गडकोट्यांविषयीचा किंवा जो काय म्हणतात ना किल्ल्यांविषयीचा जो एक ग्रंथ मानला जातो, तर त्या ग्रंथामध्ये असं एक प्रकारे नमूद करून ठेवलेलं आहे की आचला आणि आईवंतांसारखे सुंदर किल्ले हे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले, असं त्या ठिकाणी वर्णन केलं. त्यानंतर डिरेक्टली इतिहास जो जातो तो 1670 जातो, की त्यावेळेला महाराजांनी या सातमाळ डोंगर रांगेतले अनेक किल्ले जे आहेत, म्हणजे अगदी आचला आईवंतासोबत ते पण किल्ले जिंकून घेतलेले दिसून येतात. आणि त्यासोबतच जेदेशागावलीमध्ये सुद्धा याचं वर्णन जे आहे त्या किल्ल्यांचं आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात शेवटी महाराजांनी एक राज्याभिषेकाच्या आधी किल्ल्यांची त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या किल्ल्यांची एक यादी बनवली होती, आणि ती यादी प्रकाशित पण झालेली आहे. तर त्या यादींच्या किल्ल्या यादीमध्ये जे किल्ले आहेत त्यामध्ये सुद्धा आचलाचं नाव जे आहे ते आलेलं आहे. तर एवढा जो इतिहास आहे तो आतापर्यंत उपलब्ध आहे, अजून नक्कीच इतिहास असणार आहे, लवकरच कोण ना कोण इतिहास संशोधक समोर आणेल. आता आपण गडाच्या अगदी मधोमध आहोत, आपण आता इकडे तो तपोल्याचा डोंगर आहे असं काहीतरी त्याचं नाव आहे, तर त्या बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला आपण जाणार आहोत. तर त्या ठिकाणी जाऊन आपण बघूया व्ह्यू कसा आहे ते. चला तर मित्रांनो, इथं खाली ना माकडे आहेत, मे बी तुम्हाला दिसत असतील. आम्ही काय केलं, आमच्यासोबत जी शिदोरी होती त्यात काही पोळ्या वगैरे होत्या, तर त्या टाकल्या तिथं त्यांच्यासाठी, ते काही जवळ वगैरे येत नाही त्रास वगैरे द्यायला. पण हा जो सगळ्यात पुढे जो माकड आहे ना तो एवढा ठुसतोय, त्याने लिटरली त्याच्या सगळ्या गळ्याच्या इथं वगैरे सगळ्या त्या पोळ्या अशा दाबून घेतल्या एकट्यानेच. तो दुसऱ्या कोणाला वरती येऊ पण देत नाही आहे, त्यानेच एकट्याने भस्म्याने एकट्यानेच खाऊन घेतल्या त्या सगळ्या. त्याला भस्म्याही होईल का नाही होईल काय माहिती. आणि ती गंमत चालली आमच्यासमोर, तर सगळ्या ते एक 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 पुळ्या उचलतोय आणि ठुसतोय गळ्यामध्ये ठुसतोय एक एक, अशी ती गंमत चालली. आहेत ते माकडं पण घाबरतायत, ते अगदी त्र्यंबकगड सारखे की आपल्या ब्रह्मगिरीसारखे काही जवळ येत नाही आहे, दुरूनच त्या तेवढ्या पुळ्या उचलून ते निघून जात आहेत. बघा तो दुसऱ्या त्याच्याजवळ ते घ्यायला येतात, त्यांना घेऊ पण देत नाही, तो पक्का खतरनाक दिसतोय मला. या अशा गडावरती गमती जमती होत असतात. तर मित्रांनो, आता आपण आचला किल्ल्याच्या सगळ्यात सर्वोच्च अशा गडमाथ्यावरती आहोत, आणि ही पश्चिमेकडची बाजू आहे आणि इकडे हा तपोल्याचा डोंगर आहे. त्यानंतर इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर इकडे आपल्याला हातगड जो आहे तो दिसतो, आणि तिकडेच हातगडाच्या पाठीमागे सापुतारा आहे, आणि इकडे ही गुजरात बॉर्डर आणि हे हा ही सगळी सातमाळ डोंगर आहे. त्यानंतर जर आपण इकडे एक्झॅक्ट मागे बघितलं तर ही पूर्व बाजू आहे, आणि इकडे हा पूर्ण आचलाचा गडमाथाही तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर जर तिकडे बघितलं तर तिकडे आपल्याला वणीचा डोंगर दिसतोय, त्यानंतर आईवंतकडे दिसतोय, आणि इतर जी सातमाळ डोंगर रांग जी आहे ती दिसते. अजून जर क्लिअर स्काय राहिला असता तर आपल्याला नक्कीच मोहनदर पण दिसला असता इथून, पण तो आता दिसत नाही. तर मी एवढंच म्हणू इच्छितो की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, पण त्याच्या आधी काही इन्स्ट्रक्शन सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे की स्वतःसोबत नक्कीच तुम्ही कुठली तरी वाटाडा आहे जो तो घेऊन या. त्यानंतर इकडेच तुम्हाला तो हायवे दिसत असेल, म्हणजे दिसणार नाही पण तो इकडच्याच बाजूला आहे. तर इकडे जे दगड पिंपरी जे गाव आहे, जे पायथ्याचं गाव जे आहे,
तर त्या गावाला तुम्ही या आणि तिकडनंच तुम्ही या, म्हणजे त्या फाट्यालाच रस्त्यालाच कोणा द्या विचारून घ्या, कारण इकडनंच बऱ्यापैकी फेरा पडतो. तर मित्रांनो, यासोबत एवढंच सांगेल, म्हणजे एक कुठलाही किल्ला ज्या वेळेला आपण सर करतो ना, म्हणजे त्या किल्ल्यावरती ज्या वेळेला आपण पटकंती संपूर्ण करतो त्या किल्ल्याची आणि तो आपल्या बकेट लिस्टमध्ये ज्या वेळेला ॲड होतो, तर खूप भारी वाटतं. म्हणजे त्याच्यावरती अशी टिकमार्क जेव्हा लागते, ॲड नाही टिकमार्क जेव्हा लागते, तर खूप त्याची जी फिलिंग आहे ती भावना खरंच कोणाला आपण शब्दात नाही सांगू शकतो, त्यासाठी शब्द नसतात. आज आजलाही पूर्ण झालाय. आणि त्यासोबत मी तुम्हाला एवढंच सांगेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अजून काही तुम्हाला वेगळे काही इन्स्ट्रक्शन्स असतील चांगला व्हिडिओ कसा बनण्यासाठी असेल, किंवा आणखी कुठला तुमच्या घराजवळचा एखादा किल्ला असेल, गावाजवळचा किल्ला असेल, त्याचा व्हिडिओ बनण्यासाठी असेल, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्यासोबत जर व्हिडिओ अजूनही तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की तुमच्या मित्रामध्ये शेअर करा, कारण फक्त 2 सेकंदाची एक वेळ लागते. आणि त्यासोबत अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या असाच एखाद्या ऐतिहासिक वारशीसुद्धा. धन्यवाद.